सीएसआरडी चे विद्यार्थी घरोघरी जाऊन शहरामधील नागरिकांचे आता मत घेणार आहेत. स्वच्छतेच्या बाबत त्यांची मत काय आहेत आणि कशा पद्धतीने ते या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभाग घेत आहेत हे देखील जाणून घेणार आहेत. गेल्या 2 वर्षापासून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून स्वच्छतेचं काम सुरू आहे. आधी 3-स्टार मानांकन प्राप्त झालं असून आता 5-स्टार या मानांकनाकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी नगरकरांनी आपलं मत नोंदवण्याची संधी ॲप किंवा बारकोडद्वारे नोंदवण्याची संधी मिळते आहे. आतापर्यंत 12,000 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. तर आता सीएसआरडी कॉलेजचे विद्यार्थी शहरात घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत नागरिकांचं मत नोंदवणार आहेत अशी माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. पूर्वी शहरात कचराकुंडी होती, त्यात मोकाट जनावरांचा मुक्त वावर होता, कचऱ्याची दुर्गंधी, प्लास्टिकच्या पिशव्या, अतिवापर हे चित्र असायचं. मात्र आता शहरामध्ये कचराकुंडी मुक्त शहर झाले. दारोदारी घंटागाडी दिसून येते. सकाळीच वासुदेव आला या गाण्याच्या तालावरती घंटागाडी आणि गाडी आली हे गाणं वाजून चौकाचौकातील कचऱ्याचे ढिगारे नाहीसे होतात. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला असा प्रतिसाद दिला आणि प्लास्टिकचा वापर कमी झालाय. ओला सुगा कचरा वेगळा करण्याबाबत अद्याप नागरिकांकडनं काहीसा प्रतिसाद कमी मिळतोय. तरी देखील याबाबत जनजागृती होत याचा परिणाम होईल. यावर्षी महानगरपालिका प्रशासन अधिकारी देशात पहिल्या 10 मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. यापूर्वी यावर्षी 5-स्टार मानांकन मिळण्यासाठी काम चालू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकांना सर्वेक्षणांमध्ये भाग घेता येणार आहे. ॲप किंवा बारकोडच्या सहाय्यानं ओपन होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानं डेटा थेट दिल्लीत संकलित होईल. या केलेल्या उपाययोजना कचरा संकलनासाठी घरोघरी घंटागाडी, प्रमुख रस्त्यांची रोज सफाई, कचराकुंडीचं मुक्त शहर, कचरा वर्गीकरणासाठी प्रकल्प, पाण्याची टाकीवरील भिंतीवरील स्वच्छता संदेश, शहरास असे मिळालेले मानांकन, 2022 3-स्टार देशात 40वा क्रमांक, 2021 3-स्टार देशात 22वा क्रमांक आणि 2022 5-स्टार मिळण्याची अपेक्षा आणि पहिल्या 10 येण्याचाही प्रयत्न आहे. त्यासाठी तर नगरकरांनी वोटर फॉर युअर सिटी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि शेजारील बारकोडवरती स्कॅन करून त्या ठिकाणी आपलं मत नोंदवायचं. नमस्कार. अहमदनगर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 सहभाग घेतलेला आहे. मागील वर्षी आपण केलेल्या सहकार्यामुळेच अहमदनगर शहराला स्वच्छतेचं 3-स्टार मार्क रँकिंग प्राप्त झालेले होते. यावर्षी देखील मनपाने यामध्ये सहभाग घेतलेला असून या स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये आपला सर्व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण स्वच्छतेविषयी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण अहमदनगर सिटीच्या वोट फॉर युअर सिटी ॲपवरून देखील आपण त्याला उत्तरे देऊ शकता, आपला फीडबॅक देऊ शकता. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2022 सिटीजन फीडबॅक नावाचं एक पोर्टल आहे, वेब पोर्टल आहे. त्या वेब पोर्टलवरही आपण अहमदनगर शहराला स्वच्छतेबाबत मार्क देऊ शकता, आपल्या ओपिनियन आपण नोंदवू शकता. या स्वच्छ सर्वेक्षण 2022 निमित्तानं माझं सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या वेब पोर्टल माध्यमातून आणि वोट फॉर युअर सिटी ॲप जे गुगल प्ले स्टोअर आहे त्यावरती डाउनलोड करून आपण प्रतिसाद आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती की आपण ते प्रतिसाद सिटीजन फीडबॅक द्या. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टुडिओ 24. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.